त्याला स्वतःच नाही तर रयतेचं राज्य म्हणणाऱ्या महाराजांचा आदर्श ठेवून मी राजकारणात आलो आणि आत्ता जी एकूण परिस्थिती पाहते याने सर्वसामान्य मतदारांनी जो विश्वास ठेवलेला असतो त्या मतदारांना फसवल्यासारखं वाटतंय का, ही सगळी अस्वस्थता होती आणि म्हणून मी साहेबांकडे मार्गदर्शन मागितलं होतं आणि मी साहेबांना लिखित स्वरूपात हे दिलं. यावर साहेबांनी मला हीच अस्वस्थता ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणाईची आहे आणि या तरुणाईचा एकूण लोकशाही प्रणालीवर विश्वास बसावा, लोकशाहीच्या मूल्यांवर विश्वास बसावा म्हणून काम करणं गरजेचं आहे याची आवर्जून आठवण करून दिली. त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनं 5 वर्षांसाठी खरं तर ही जबाबदारी दिलेली आहे. आत्ता अनेक कामं मार्गी लागत आहेत तर अशावेळी या लोकांच्या विश्वासासाठी ठाम राहणं याची सुद्धा साहेबांनी जाणीव करून दिली आणि त्यानुसार साहेबांनी मार्गदर्शन केलं. याचा अर्थ उद्या वायबी चव्हाण इथं आम्ही अमोल कोल्हे यांना बघणार 100%, कारण आदरणीय साहेबांसोबत आहे आणि ही जी अस्वस्थता आहे ही अस्वस्थता खरोखर प्रत्येकाच्या मनात आहे. आज तुम्ही सोशल मीडियावरचं सगळ्या ट्विट्स मीम्स या सगळ्या गोष्टी जरी बघितल्या आणि सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या तरुणाशी बोललं, म्हणजे आज सकाळी ही बातमी आल्यानंतर मला अनेक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या तरुणांचेही फोन आले की आमच्या मनातली जी अस्वस्थता आहे ती तुम्ही व्यक्त करताय की आम्ही नेमकी विचारधारा म्हणून काय जायचं आहे, नैतिकता या विषयावर नेमकं काय आम्ही सांगायचं आहे आणि ही अस्वस्थता खरं तर व्यक्त झाली होती. आणि मला वाटतं की साहेबांनी जे मार्गदर्शन केलंय विशेषतः संपूर्ण महाराष्ट्राच्या तरुणाईच्या मनात ही गोष्ट आहे, त्यामुळे नक्कीच उद्या वायबी चव्हाणला मी दिसेन. ती जी अस्वस्थता होती ती लिखित स्वरूपात मी साहेबांकडे सांगितली आणि त्याचा संपूर्ण ड्राफ्टही मी तुम्हाला शेअर करेन आणि हा ड्राफ्ट वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेमकी अस्वस्थता काय होती आणि त्यावर साहेबांनी मला हे उत्तर दिलं. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये वळसे पाटील यांनी तुम्हाला निवडण्यासाठी मदत केली होती, ते आज अजित दादांसोबत त्यांनी मंत्रिमंडळ या लोकसभा मतदारसंघामध्ये काय दिसतं का तुम्ही आता इथे उभे करा. हे बघा, आदरणीय पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण हे माझं वाक्य कायम तेच आहे आणि कसं आहे हे सगळे ज्येष्ठ नेते त्यांनी जे काही निर्णय घेतले ते त्यांची काही वैयक्तिक कारणं असतील पण मला माझं वैयक्तिक कारण काय आहे याचं उत्तर मिळायला हवं आणि माझं वैयक्तिक कारण हे शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकवलेला आहे. आज मला साहेबांनी पुन्हा त्याची आवर्जून आठवण करून दिली आणि हे माझं वैयक्तिक कारण आहे, या मतदारांच्या मतांशी बांधील राहणं हे माझं आता कर्तव्य. डॉक्टर साहेब, एक गोष्ट पाहायला मिळाली की तुम्ही त्या संबंधी समारोहाला होता, तुम्हाला याची कल्पना होती का की नाही? मी कालही सांगून झालेलं आहे की या शपथविधीची मला कोणतीही कल्पना नव्हती आणि जसं मी म्हणालो की ज्या नेत्यांनी हा निर्णय घेतलाय त्या नेते हे सगळे 30-35 वर्ष राज्याच्या राजकारणात सक्रिय असणारे नेते आहेत, काही लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी काही बोलणं हे उचित ठरणार नाही. परंतु मला याची कल्पना नव्हती आणि हे जर मला करायचं असेल तर ते मी का करावं या प्रश्नाचं उत्तरही माझ्याकडे नाही. एक सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही म्हणता की तुम्ही अस्वस्थता होती ती बोलून दाखवली की आत्ताचा जो काही राष्ट्रवादीचा स्प्लिट आहे त्यानंतरची अस्वस्थता होती की इतक्या दिवसापासून तुमच्या बऱ्याच गोष्टी साचल्या होत्या? नाही, एकूणच राजकारणाच्या विषयी जर आपण बघत राहिलो तर एकूण आमदार पळवापळवी पक्ष पोडापोडी या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर सर्वसामान्य मतदारानं ज्या विचारधारेवर विश्वास ठेवून मतदान केलेलं असतं मग त्या मतदाराच्या विचारांशी त्या मतदाराच्या मतांशी प्रतारणा होत नाही का हा प्रश्न जो केवळ माझ्याच नाही तर महाराष्ट्राच्या मनात गेले कित्येक महिन्यांपासून आहे, या प्रश्नाला मी फक्त वाचा फोडण्याचं काम केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी राजकीय उलथापालथ सध्या झालेली आहे त्याच्यामध्ये आता एक एक जण आपली भूमिका स्पष्ट करतोय. अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांनी आज शरद पवार यांची भेट घेऊन आम्ही तुमच्यासोबत असल्याचं सांगितलेलं आहे. उद्याच्या पर्यंत आणखी कोण कोण अशा प्रकारे आपली भूमिका स्पष्ट करतंय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे.